पनवेल महापालिकेने दिनांक 20 एप्रिलच्या सभेत घेतलेल्या निर्णयानुसार गुरुवारी MGM रुग्णालय कामोटे व पनवेल महापालिका यांच्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी जास्तीत जास्त मोफत वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने 200 ICU बेड मिळवण्यासाठी करारनामा करण्यात आला. सध्या MGM रुग्णालय कामोटे ते महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 250 बेड सुविधा उपलब्ध असून नवीन करारामुळे आणखी 200 ICU बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पनवेलमधील नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल. सदर बेड 1 मे 2021 पासून टप्प्याटप्प्याने महापालिकेला प्राप्त होतील. गुरुवारी MGM सोबत करारनामा करतेवेळी महापौर डॉक्टर कविता किशोर चौतमल, उपमहापौर जगदीश गायकवाड, आयुक्त सुधाकर देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, साई समिती सभापती संतोष शेट्टी, उपायुक्त संजय शिंदे, वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी, MGM रुग्णालयाचे ट्रस्टी सुधीर कदम, DNC नरशेट्टी सलगोत्रा उपस्थित होते. पनवेल महापालिका हद्दीतील कोरोनाबाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या दररोज 500 RT-PCR चाचण्या JJ रुग्णालयात तर 200 चाचण्या अलिबागीतील प्रयोगशाळेत केल्या जात आहेत. चाचण्या करण्याची सुविधा अपुरी पडू लागल्यामुळे कोरोनाबाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांची मोफत RT-PCR टेस्ट करण्याकरिता दररोज 300 टेस्ट MGM रुग्णालयामार्फत मिळवण्याकरिता सुद्धा यावेळी करार करण्यात आला. त्याचप्रमाणे तेरणा मेडिकल कॉलेज यांच्याकडून सुद्धा दररोज 300 RT-PCR टेस्ट मिळवण्याकरिता करारनामा करण्यात आला. त्यामुळे पनवेल महापालिकेतील नागरिकांना उद्यापासून अधिकच्या 600 RT-PCR टेस्ट मोफत करून मिळतील. त्यासोबतच आवश्यकतेनुसार अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. सध्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जास्तीत जास्त मोफत टेस्ट उपलब्ध करून देण्याकरिता पनवेल महापालिका प्रयत्न करत असून MGM व तेरणा मेडिकल कॉलेज यांच्यासोबत प्रत्येकी 300 RT-PCR टेस्ट मिळवण्याकरिता करारनामा केल्यामुळे पनवेलमधील नागरिकांना दररोज 1300 RT-PCR टेस्ट मोफत करून मिळतील. पनवेलमधील वाढती कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने 800 बेडचे जम्बो फॅसिलिटी सेंटर सिडकोच्या मदतीने उभे करण्याकरिता मान्यता दिली असून कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या गोडाऊनमध्ये कळंबोली येथे 200 ICU बेड व 600 ऑक्सिजन बेडचे जम्बो फॅसिलिटी सेंटर निर्माण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात महापालिकेला MGM-कडील 200 ICU बेड व जम्बो फॅसिलिटीतील 800 बेड्स एकूण 1000 बेड कोरोना उपचारासाठी उपलब्ध होतील. याशिवाय MGM-मध्ये 250 बेड महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना या अंतर्गत पनवेलकरांसाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध राहतील.